हाय फ्रेंड्स, नमस्कार। रीनाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे घेवड्याची शेंग। ही गाव घेवड्याची शेंग खूप छान लागते आणि खूप वर्षापासून ही घेवड्याची शेंग आपल्या भाजीमध्ये नेहमी असते। आणि ही घेवड्याची शेंग कशी बनवायची, आम्ही लहानपणापासून ह्या भाज्या आपल्या हेल्थसाठी ही खूप चांगल्या आहेत, तर ही घेवड्याची शेंग आपण बनवूया। तर मी ह्या घेवड्याच्या शेंगला स्वच्छ कट करून घेतले आणि धुवून घेतले आणि ही अशा पद्धतीची ही शेंग दिसते। जर कोणाला माहिती नसेल तर घेवड्याची शेंग म्हणजे काय, तर ही अशा पद्धतीची दिसते। ही बघा, मी तुमच्यासाठी दोन ठेवलेले आहेत। तर त्याला असं कट करायचं, याच्या शिरा बाजूला काढायच्या आणि दोन्ही साईड अशा उकलून घ्यायच्या आणि याच्या बी काढून घ्यायच्या। आणि ह्या ज्या शिरा आहेत, या शिऱ्या आपण काढून असं हाताने कट करून घ्यायच्या। ह्या चिरायच्या नाहीत, तर आपण हाताने अशा तोडून घ्यायच्या। ही दुसरी एक दाखवते मी तुम्हाला, ही अशी शीर काढायची याच्या बाजूच्या आणि हे बघा, ह्या बिया काढायच्या आणि अशा पद्धतीने हाताने। ह्या जर शिरा ठेवल्या तर आपल्याला दाता खाताना खूप कचकच लागते ही, त्याच्यामुळे आपण ह्या शिरा काढून घ्यायच्या। तर ह्या अशा पद्धतीने ही भाजी निवडायची असती, साफ करायची असती। तर मी इथे पाणी उकळायला ठेवले, तर इथं मी पाणी उकळायला ठेवले, तर या उकळत्या पाण्यात एक आपण ही शेंगा 2 मिनटं उकडून घेऊया। खूप उकडायचं नाही, 1-2 मिनटं याला असं पाण्यामध्ये उकडून घ्यायच्या। हे उकडताना याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, जेणेकरून ह्या शेंगांची चव छान होते। हे 2 मिनटं आपण उकडून घेऊया। तर इथे 2 मिनटं झालेली आहेत, मी ही शेंग उकडून घेतलेली आहे। तर आता आपण याच्यातलं पाणी काढून घेऊया। गॅस बंद करते, हे पाणी काढून गाळून घ्यायचं सुद्धा। तर मी इथे याच कढईत तेल घालते, तेल थोडंसं गरम झालं याच्यातच मोहरी टाकायची। इथे मी एक कांदा चिरून घेतला आहे आणि एक टोमॅटो छोटंसं, कढीपत्ता, लसूण ठेसून घ्यायचा आणि कोथिंबीर। नेहमी भाजीला कोथिंबीर वापरायची, कारण कोथिंबीरला स्वतःची एक चव असते आणि एक वास असतो, त्याच्यामुळे भाज्या खूप छान होतात, चविष्ट होतात। तर आपली मोहरी इथं छान तडतडली आहे, त्याच्यामध्ये आता आपण हा बारीक चिरलेला कांदा घालतो। थोडासा हा लालसर होऊन द्यायचा, खूप ह्याला लालसर नाही करायचा, एक जस्ट थोडासा शिजवायचा थोडासा। आणि कांदा लवकर शिजण्यासाठी याच्यामध्ये एक चिमूटभर मीठ टाकायचं नेहमी, कारण तो कांदा लवकर शिजला जातो। याच्यामध्येच आपण कढीपत्ता घालूया आणि हा ठेसलेला लसूण घालूया। थोडासा अर्धा कच्चा लसूण तळलेला खूप छान लागतो, त्याचा स्वाद तसाच राहतो। तुम्ही बघू शकता इथे कांदा थोडासा आपला शिजलेला आहे। याच्यातच हा एक टोमॅटो टाकूया आणि हे छान असं परतून घेऊया। इथे छान आपला कांदाही परतून झाला आहे आणि टोमॅटोही छान शिजलेला आहे। बघू शकता कांदा लाल झालेला आहे। याच्यातच अर्धा चमचा हळद आणि आपल्या आवडीनुसार 1 चमचा लाल तिखट मिक्स करून घेऊया।
याच्यातच हे मोठे शेंगा मी काढून घेतलेले आहेत, याच्यात हे मोठे मोठे शेंगा टाकायचे। कारण आपण जेव्हा ही भाजी खातो ह्या शेंगा दाताखाली आल्या तर खूप छान लागतात। आणि याच्यात या घेवड्याच्या शेंगा घालूया, सगळं मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे, वासही छान आहे। ह्याला खूप शिजवायची गरज नसते, एक 5 मिनिटात ही भाजी होऊन जाते। ही भाजी नक्की करून बघा, वेगळ्या पद्धतीची ही भाजी आहे। याच्यात मी टोमॅटो घातला आहे आणि कांदा घातला आहे। तुम्हाला जर आवडत नसेल तर फक्त मोहरीची फोडणी टाकून जरी ही भाजी केली तरी चालेल, पण टोमॅटोनी जरा वेगळी चव येते आणि खूप छान लागतं। त्याला 5 मिनिटं आपण झाकून ठेवूया। तर 5 मिनिटं झालेले आहेत, तुम्ही बघू शकता वाव किती छान कलर पण आले। शेंगाचा कलर हिरवा तसाच राहिला आहे, टोमॅटोचा कलर हिरवा आणि लाल मिक्स खूप छान दिसते। आणि लास्ट वरून ही कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून हे मी प्लेटमध्ये काढून देते। तर इथे तयार आहे घेवड्याची शेंग। जर ही तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपींना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि ही शेंग नक्की करून बघा, खूप चविष्ट आणि छान लागते।